निकालले तुमच्या हातामध्ये माझे 6 मिनिटे त्याच्यामध्ये सविस्तर लिहिले की हा निकाल परिवर्तन होणार पोषक असं प्रकारचं आहे. थोडं पुढे बोलताना ऐकू येत नाही. थोडे पुढे घेऊया ना. थोडं सविस्तर लिहिले की हा निकाल किसम परिवर्तन होणार पोषक असं प्रकारचं आहे. थोडं पुढे बोलताना ऐकू येत नाही. थोडे पुढे घेऊया ना. देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली सुदैवानं देश पातळीवरचं चित्रसुद्धा अतिशय आशादायक आहे. विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये सर्वसाधारणपणानं तुम्हा लोकांचं आणि आमच्या काही सहकाऱ्यांचं असेसमेंट जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या जनतेनं दिलेला आहे. या निकालाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं मार्जिन हे फार मोठं असायचं. आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या मर्यादित अशा प्रकारच्या मार्जिनी मिळाल्यात. त्याचा अर्थ राष्ट्र पातळीवर आम्ही लोक जर सगळे काम करतो त्याचे विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी मिडियमध्ये जे आमचे सहकारी काम करतात त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून अधिक लक्ष दिलं ते आज उत्तरेकडचा जो चेहरा आहे तो बदलायला एक अनुकूल अशा प्रकारचं चित्र दिसतं आहे आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून काळजी घेतली जाईल. आज हा निकाल झाल्याच्या नंतर मी काही सहकाऱ्यांशी चर्चा केली, विशेषतः काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खडगे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख सीताराम येचुरी आणि अन्य. तर त्याच्यामध्ये कदाचित अजून नक्की नाही पण उद्याच्यालाच दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे आणि तसा संदेश आज संध्याकाळपर्यंत मला आणि आमच्या इतर सहकाऱ्यांना मिळेल. ते असेल तर उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीने जाऊ आणि एकंदर कृषी धोरण कृषी नीती ही सामूहिकपणानं चर्चा करून ठरवू एवढंच या ठिकाणी मला सांगायचं. आज या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही जागा मर्यादित लढवल्या. सगळ्या मिळून आम्ही 10 जागा लढवल्या पण त्याच्यामध्ये असं दिसतंय की 7 जागेवर अंतिम काही त्याचं पूर्ण काउंटिंग झालेलं नाही पण 7 जागेवर आज आम्ही तुझ्या किती 7 जागेच्यावर आज आम्ही पुढे आहोत. याचा अर्थ 10 जागा निवडून 7 मध्ये विजय मिळण्याच्या संबंधीचं चित्र, याचा अर्थ स्ट्रायकिंग रेट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये निश्चित प्रमाणानं झालेला आहे. हा जो काही यश मिळालं ते यश मिळालं ते एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे असं आम्ही मानत नाही. आम्ही ही जी महाराष्ट्र विकास आघाडी केली याचा उल्लेख माझ्या स्टेटमेंटमध्ये सविस्तर आहे, त्या आघाडीच्या वतीनं आणि विशेषतः काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि आमचे सहकारी या सगळ्यांनी एकत्रित जीवाभावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळेच हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला
तसे काँग्रेसचे मिळाले आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या पक्षांना सुद्धा मिळाले. आणि या जे मी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघही एकत्रित आहोत. उद्याच्या काळामध्ये आमची धोरणं ठरवू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणि ती झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल. आज काही टेलिव्हिजनवर बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो आणखीन कुणाशी बोललो याच्यात काही तथ्य नाही. मी काही कुणाशी बोललेलं नाही. बोलणं माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस नेतृत्व यांच्याशी झालं, बाकी कुणाशी संबंधित नाही. या चर्चा करणं इतरांशी याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय पातळीचे आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी विचारविनिमय करून केलं जाईल. सर, सगळे म्हणतात की तुम्ही तुमचं वय झालं आहे, या ठिकाणी हे सिद्ध झालं आहे की टायगर बुडावा तो घ्यावा लेकिन जिंदा आहे. माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही. एका राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याच्यावर मी कमेंट करणं योग्य नाही. माझा त्यांचा सुसंवाद आत्ता झालेला नाही, संबंध आहेत पण आत्ता बोलणं झालेलं नाही. सर, बारामती जागा होती त्यावर याचा उमेदवार विचारा. माझं स्वतःचं असेसमेंटच्या मतदारसंघाचं असेल की याच्यापेक्षा वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटत नाही. आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझं स्वतःचा गेले 60 वर्षाचा असोसिएशन आहे. माझी सुरुवातच तिथं झालेली होती आणि कसा करू न करू तिथला सामान्य माणूस जो आहे, नागरिक जो आहे, त्याची मानसिकता काय मला ठाऊक आहे. आम्ही जावं अथवा न जावं तो योग्यच निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला मिळते. आणि मला वाटतं आता किती शक्य अठरावी राऊंड चालू आहे ना. 16वी राऊंड पब्लिश झाली. बारामती विधानसभेत कसं मतदान झालं? 10व्या राऊंडला 22,000 होता, आता 35.